फ्रेंड्स, हाय, कसे आहे तुम्ही? काय चाललंय? झालं का जेवण? वाजले 12:30 वाजून गेलं असतील, 1 वाजायला आलं. व्हिडिओ काढण्याचं कारण आहे, तर आता आम्ही घरामध्ये बसलो होतो. घरामध्ये बसल्यामुळं बसलो, गप्पा मारत होतो, तेवढा जोरात आवाज आला ना, तर मला असं वाटलं आता गणपतीच्या निमित्ताने लोक खाऊन पिऊन वगैरे काहीतरी मस्ती वगैरे करत असतील. असा आवाज जोरात आला, बाहेर येऊन बघते, एका माणसाला बेधम मारतात गाववाले पोरं, गाववाले लोक, कोळी लोक. तर पोरं मारतात त्याला आणि पब्लिक नुसतं बघते हो, पण असं नाही त्याला वाचवणार आहे बाबा काय झालं आहे, कशामुळे झालं आहे. आणि यांच्यामध्ये जरी कोणाची जरी चुकी असली ना, यांच्या तावडीमध्ये जो खावला चुकी करणारा माणूस, तर तो खतमच करून टाकतो. पण बरं झालं तो बाहेरचा नव्हता, त्यांच्यातलाच कुठला तरी कोळी माणूस मुलगा होता तो. काय माहिती त्यांची काय भांडणं आहे, काय माहिती एवढं मारलं त्याला. आणि तो मला तर वाटलं खतम झाला, मी बघितल्याबरोबर शॉकच झालं मला. नुसतं माझ्या तोंडातून आवाज आले, अरे थांबा रे, थांबा रे, नका मारू, नका मारू. पण बाकीचे माणसं तर काय थांबवत नाही, कारण त्याला पकडतही नाही काय नाही, असंच बेशुद्ध झाला तो. असे गाववाले पोरं आहेत, माणसं आहेत, यांच्या तावडीमध्ये कोणी बाहेरचा माणूस जर सापडला ना, हे तर खतमच करून टाकणार, याचा काय भरोसा नाही. कानून स्वतःच तयार करतो, असं नाही की जे काही गलती केली असेल त्याला चौकीला न्या, पोलीस स्टेशनला द्या, त्याचा काय एनसी करा किंवा काय रिपोर्ट द्या, ते काही नाही. मारून टाकून खतमच बरं झालं त्याला काही. तो असं लगेच उठलं, म्हणजे मारलं तर बेशुद्ध पडला, आणि त्याला दीड दणाचा पाठीवर मारतात. तेव्हा तो अचानक कसं काय उठला आणि गाडी घेऊन गेला पोलीस स्टेशन. बघा आता काय होतं काय माहिती ना, खूप लोकं जमलेले, तर मी तर व्हिडिओ काढू शकले नाही, मला भीती घाबर काय अचानक समजते का त्या स्थितीमध्ये, आणि काय व्हिडिओ काढायचा, एका माणसाला मारतो ना आपण नुसतं बघते, बरं नाही होतात. यांच्यापासून जेवढं लांब राहील तेवढं सुरक्षित, यांच्यात घुसले ना मला सोडणारे माणसं नाही. सांभाळून तुम्ही पण आजूबाजूला कसे लोक आहेत काय आहेत, जाणभीती बघा. माझे पण काल पोराला बोलले बाहेर जाऊ नको जाऊ नको, ऐकतच नाही, 2 फटके दिले मी घराच्या बाहेर जात. 2 दिवस झाले घराच्या बाहेर जात नाही, तो जायचा बाहेर. लक्ष द्या, तुमच्या पण मुलांना सांगा असं बाहेर कुठं जाऊ नको, माझा काय भरोसा नाही आजकाल, जीव घेऊन टाकेल फटके, है ना. मग काळजी घ्या, जेवण वगैरे झाले का नाही? मी तर बसले जेवण केलं, बसले असेच मोबाईल चॅटिंग करत बघत सुचलं म्हणून आता व्हिडिओ बनवले. ठीक आहे, काळजी घ्या मुलांची, बरं का. बाय, गुड नाईट.